मातृपितृ देव भव ही भारतीय संस्कृती आहे. आज फादर्स डे निमित्त या विषयाचा विशेष वृत्तांत. आज जागतिक फादर्स डे अर्थात पितृदिवस आहे. आपल्या देशाची संस्कृती अनुसार माता व पितास देवाच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आला आहे. पित्याचा आपल्या मुलासाठी त्याग, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली मेहनत व त्या पित्याबद्दल मुलांची कृतज्ञता व्यक्त करणारे बोलके चित्रण आम्ही आज चित्रित केले. विशेष म्हणजे आम्ही जेव्हा शहरातील एक भेळ विकणाऱ्या गरीब व्यक्ती व तिच्या लहान मुलीला विचारणा केली तेव्हा त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी आम्ही गहिवरलो. भाजी विकणाऱ्या बापाने आपल्याला उच्च शिक्षण मिळवण्यासाठी घेतलेल्या परिश्रम आपल्यासाठी मोलाच्या असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. आमची मुलगी आहे, 10वीला शिकती आहे. आम्हाला थोडी मदत करण्यासाठी ती येत राहते इथं जेवण वगैरे करायला वगैरे सोडायला. आम्हाला थोडीशी मदत करते ती. आज फादर्स डे आहे. मी माझ्या पप्पांना शुभेच्छा देते. मी भाजीपाला धंदा करतो. मुलगा एक मुलगा एक मुलगी. माझे माता पिता भाजीपाल्याचा धंदा करतात. ते माझ्या शिक्षणासाठी खूप कठोर काम करतात. ते रस्त्यावर बसून भाजीपाला उद्या असे दुनियामध्ये लय दिवस साजरे केले जातात. पण आज फादर्स डे आहे, त्याच्यासाठी मी त्यांची मदत करत आहे. माझ्यासाठी माझ्या माता पिताचा रोजच फादर्स आणि मदर्स डे आहे. मी ते माझ्यासाठी एवढं कठोर कष्ट करतात. त्यासाठी मी शाळेत गेलो पाहिजे, त्यासाठी ते एवढं कठोर कष्ट करतात. मी माझ्या माता पिताचा आभार प्रकट करतो. आम्ही जेव्हा सहज बाजारपेठकडे आमचा कॅमेरा फिरवला तेव्हा एक लहान मुलगा आपले पिता जे हँडिकॅप आहे त्यांच्या सायकलला धक्का देत पुस्तकांच्या दुकानापर्यंत जाताना दिसला. त्याची विचारणा केली असता मी खाजगी नोकरी करतो, माझ्या मुलाला शिकून मोठा अधिकारी बनवायचे, तर आपण शिकून नोकरी करून आपल्या पित्याने केलेल्या कष्टाचे फळ करण्याची प्रतिक्रिया लहान मुलाने दिली. प्रायव्हेट नोकरी करतो आणि प्रायव्हेट नोकरी करून सुद्धा मुलांचं शिक्षण घेतो आहे. माझ्या संसारात काय खर्च करेन कधी करून थोडा ॲडजस्ट करून बघतो आहे. हेच मुलांचे शिक्षणासाठी जे लागणारे साहित्य आहे, पुस्तकं वह्या वगैरे, त्यासाठी मी खरेदीसाठी आले आहे. माझे पप्पा माझ्यासाठी जे करते त्यासाठी मी मोठं होऊन फार शिकतो. मला नोकरी करायची. एकंदरीत आम्ही घेतलेल्या आढाव्यात सर्वसामान्य व गरिबांच्या गरजा छोट्या आहेत. दुःखाचे अनेक डोंगर आहेत. मार्ग कमी असले तरी नातेसंबंधाची दृढता, प्रतिकूल परिस्थिती उज्ज्वल स्वप्नांच्या पंखांना भरारी देणारे विश्वासाचे नाते म्हणजेच भारतीय कुटुंब व्यवस्था. आणि विशेष करून गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंब व्यवस्था म्हटल्यास वागवं ठरणार नाही. अशा जिद्दी कुटुंब व्यवस्थेला एमसेन परिवारातर्फे लाखो सलाम.